नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतक चाय इव्हिनिंग बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। गोवा सरकारने राज्यातील ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला, 15 ऑगस्ट 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यावेळी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तब्बल 14 वर्षांच्या लढ्यानंतर 19 डिसेंबर 1961 मध्ये गोव्याला स्वातंत्र्य मिळालेली कदमची गोवा ते शिर्डी बस सेवा 13 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। गोव्यात आयव्हरमेक्टिन घोटाळा झाल्याचं समोर आले आहे, याबाबतच आपण आज जाणून घेणार आहोत। कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आहे। सुमारे 250 प्रवाशांसह इस्रायल विमान LL ने सोमवारी पहाटे फक्त एका इंजिनसह गोवा दाभोळी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले। सर्वात पहिले महत्त्वाची बातमी, गोव्यात 3 दिवसीय अधिवेशन पार पडले। यात सरकारला 600 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार होती, परंतु यामध्ये अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सरकारला घेरले। मांद्रे मतदारसंघाचा विकास हा जनतेच्या मागणीनुसार केला जाईल। विकास कोणत्या पद्धतीचा करावा यासाठी कामाची यादी त्या त्या पंचायतीचे पंच सदस्यांनी द्यावी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका आचारसंहिता लागणार आहे। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।